नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर महाराष्ट्र टॅट कसं आपण सोडवतो बरोबर त्यामध्ये आपण काय पाहिलं होतं की, की? आ, सिंपल प्रेझेंट टेन्स आणि प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस काय रुल्स असतात काय फॉर्मॅट असतो ठीक आहे त्याचं फॉर्म्युला काय आणि त्या फॉर्म्युलानुसार आपण एक्झाम्पल सुद्धा बघितले होते ठीक आहे तर आजच्या लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहोत प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि सिम्पल पास्ट टेन्स या दोन टेन्सवरती आपण बघणार आहोत त्या फॉर्म्युलाला उतरवून कशा प्रकारे आपण ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस करू शकतो ते आपण बघणार आहोत ठीक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा थोडा सुद्धा मिस नका करू प्रत्येक उदाहरण असेल प्रत्येक फॉर्म्युला जो आहे तो मी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून सांगणार आहे ठीक आहे लेक्चर सुरू करण्याआधी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो आपला जो टार्गेट आहे दोन हजार बावीसच्या परीक्षेचा म्हणजे मिशन टॅट दोन हजार बावीस ठीक आहे यासाठी या आम्ही नवीन बॅच सुरू करत आहोत तर या बॅच मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तर चाचणी मालिका म्हणजे टेस्ट सिरीज तुम्हाला मिळणार आहे या टेस्ट सिरीज मध्ये मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा सुद्धा समावेश असणार आहे आणि या टेस्ट सिरीज तुम्हाला पूर्ण स्पष्टीकरण सहित मिळणार आहेत म्हणजे जेव्हा तुम्ही ही टेस्ट सिरीज द्याल त्याचं पीडीएफ सोल्युशन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर व्हिडिओ व्याख्याने म्हणजे व्हिडिओ लेक्चर सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत प्रत्येक टॉपिक वरती प्रत्येक विषयावरती हे व्हिडिओ लेक्चर्स असतील आणि तज्ञांद्वारे या व्हिडिओ लेक्चर मध्ये तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे त्यानंतर विषयानुसार नोट्स म्हणजे टॉपिक वाईज नोट्स आपण ज्याला म्हणतो प्रत्येक टॉपिक वरती तुम्हाला नोट्स दिले जाणार आहेत पीडीएफ नोट्स दिले जाणार आहेत जे की तुम्ही तुमच्या वेळेनुसार किंवा तुमच्या सोयीनुसार कधीही ते रीड करून वाचून तुम्ही त्याच अभ्यास जो आहे तो करू शकता त्यानंतर तज्ञांचं मार्गदर्शन म्हणजे एक्सपर्ट गायडन्स तुम्हाला मिळणार आहे आणि तेही ट्वेंटी फोर इंटू सेवन म्हणजे चोवीस तासामध्ये जर तुम्हाला कधीही डाऊट असेल तर तुम्ही ते डाऊट विचारू शकता आणि त्याचं सोल्युशन तुम्हाला त्वरित मिळणार आहे म्हणजे जेव्हा तुम्ही हा कोर्स जॉईन कराल तेव्हा तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप मध्ये ऍड केलं जाईल आणि त्यामध्ये तुमचा जो डाऊट असेल तो तुम्ही विचारू शकता आणि त्वरित तुम्हाला त्याचं निराकरण करून मिळणार आहे तेही तज्ञांद्वारे ठीक आहे तर लवकरात लवकर जॉईन करा मित्रांनो ही बॅच लिमिटेड सीट्स आहेत या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा संपर्क करा किंवा तुम्ही ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचं ऍप्लिकेशन जे आहे ते प्ले स्टोर वरती उपलब्ध आहे ते तुम्ही डाउनलोड करून हा कोर्स जॉईन करू शकता ठीक आहे तर या कोर्सची फीस फक्त दोन हजार रुपये आहे तर लवकरात लवकर जॉईन करा लिमिटेड सीट्स आहेत आणि जसं की आपल्याला माहिती आहे ही परीक्षा जी आहे ती दोनशे मार्काची आहे तर या बॅच मध्ये आपण आपला टार्गेट जो असणार आहे तो एकशे पन्नास पेक्षा जास्त मार्क्स मिळवण्याचं टार्गेट असणार आहे ठीक आहे तर एकशे पन्नास पेक्षा जास्त मार्क मिळवणं याची खात्री मी तुम्हाला देतो जर तुम्ही हा कोर्स जॉईन कराल तर ठीक कर आहे तर लवकरात लवकर जॉईन करा आणि अभ्यासाला सुरुवात करा लास्ट लेक्चर मध्ये मागील लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं की जे सब्जेक्ट असतात जसं की आय व्ही यू दे ही सी इट वगैरे वगैरे त्याचं पॅसिव्ह मध्ये कन्व्हर्ट होताना कशा प्रकारे चेंज होतो किंवा पॅसिव्ह व्हॉइस मधून ऍक्टिव्ह मध्ये कन्व्हर्ट होताना कसा चेंज होतो ठीक आहे जर तुम्ही पाहिलं नसेल तर मागील व्हिडिओ बघा त्यामध्ये तुम्हाला समजेल तर आपण बघणार आहोत आता प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला काय आहे ठीक आहे ऍक्टिव्ह मध्ये त्याचा फॉर्म्युला असतो पहिला सब्जेक्ट असतो प्लस हॅज आणि हॅव किंवा हॅव हॅज ठीक आहे हॅव हॅज आल्यानंतर तुम्हाला जर टेन्स माहिती असेल हॅव किंवा हॅज असेल तर वर्ब जो असतो क्रियापद जो असतो त्याचा तिसरा फॉर्म लागतो बरोबर तर व्ही थ्री घेतलेला आहे प्लस ऑब्जेक्ट ठीक आहे तर सिंपल फॉर्म्युला आहे सोपे असतात फॉर्म्युले टेन्सचे नॉर्मल सेंटेन्स जे असतात टेन्स नुसार तसाच फॉर्म्युला असतो ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये पॅसिव्ह मध्ये जेव्हा कन्वर्ट होत असतो तेव्हा फॉर्म्युला जो आहे तो चेंज होतो तर पॅसिव्ह मध्ये बघूया आपण काय चेंज होतो ऑब्जेक्ट पहिला येतो प्लस हॅज किंवा हॅव जसं तसं लागतं हॅव हॅज ला काय लागतं बीन लागतं ठीके वर्ब चा थर्ड फॉर्म त्याला बाय चिटकून येणार आणि शेवटी काय येतं सब्जेक्ट येतं ठीक आहे तर चेंज काय झालं यामध्ये बाकी जसं तसं आहे वबचा थर्ड फॉर्म जो आहे तोच आहे हॅव हॅज सुद्धा तसंच घेतलेला आहे ठीक आहे फक्त ऑब्जेक्ट सुरुवातीला घेता आपल्याला घेतात आपल्याला माहितीच आहे पॅसिवर्स मध्ये ऑब्जेक्ट आधी घेतला त्याला हॅव हॅज आणि हॅव हॅज च्या नंतर काय आहे नवीन बीन लागलेला आहे ठीक आहे तर हॅव हॅज येईल मध्ये तर त्याच्यानंतर आपल्याला बीन कंपल्सरी लावायचंच आहे त्यानंतर वर्बचा थर्ड फॉर्म कंपल्सरी असतो त्याला बाय चिटकवायचंच असतं काही करून आणि शेवटी काय सब्जेक्ट ठीक आहे तर अशा प्रकारे ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह मध्ये कन्व्हर्ट होतं किंवा पॅसिव्ह व्हॉइस जर सेंटेन्स दिला तर कसा तो तर कसा येईल या मध्ये येणार ठीक आहे आणि त्याचं मग आपल्याला ऍक्टिव्ह वॉइस करायचं असेल तर त्याचं कन्वर्ट होऊन कशा फॉर्मॅटमध्ये येईल तर या मध्ये येणार ठीक आहे तर हे दोन्ही दोन्ही फॉर्म्युला जे आहेत तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत जेणेकरून तुम्हाला असा फायदा होईल की ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह मध्ये सुद्धा तुम्हाला कन्वर्ट करता येईल आणि पॅसिव्ह वॉइसचं ऍक्टिव्ह मध्ये सुद्धा तुम्हाला इझिली कन्वर्ट करता येईल ठीक आहे आता पुढचा बघा निगेटिव्ह सेंटेन्स सब्जेक्ट दिलेला आहे जसं पहिल्या फॉर्म्युलामध्ये तर हॅव आणि हॅज सेम तसंच लागलेलं आहे प्लस नॉट ठीक आहे नॉट म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स आहे वर्ब चा थर्ड फॉर्म का घेतलेला आहे कारण हॅव किंवा हॅज असेल तर डोळे झाकून आपल्याला वर्बचा थर्ड फॉर्मच लिहिण्याचा आहे त्यानंतर शेवटी ऑब्जेक्ट तर पॅसिव्ह मध्ये कन्वर्ट होताना निगेटिव्ह सेंटेन्स कसं असतो फॉर्म्युला पहिले ऑब्जेक्ट पॅसिव्ह मध्ये सुरुवात अगोदर ऑब्जेक्ट येतात आपल्याला माहिती आहे जर क्वेश्चन किंवा प्रश्नार्थी वाक्य नसेल तर ठीक आहे प्रश्नार्थी वाक्य असेल तर पहिला ऑब्जेक्ट नसतो येत अगोदर हॅव हॅज किंवा डब्ल्यू एच क्वेश्चन असेल तर डब्ल्यू एच अगोदर येतो त्यानंतर ऑब्जेक्ट येतो ठीक आहे तर बघा निगेटिव्ह मध्ये सर्वात आधी ऑब्जेक्ट आहे प्लस हॅज हॅव किंवा हॅव हॅज जे काय तुम्ही म्हणाल ते आणि नॉट ठीक आहे म्हणजे इथे जसं होतं ऍक्टिव्ह मध्ये फॉर्म्युला सेम तसंच घेतलेला हॅव हॅज आणि त्याला नॉट ठीक आहे आणि त्यानंतर बीन वर्बचा थर्ड फॉर्म त्याला बाय चिटकवायचा आहे आणि बायला काय चिटकवायचं आहे सब्जेक्ट ठीक आहे या ठिकाणी जर सब्जेक्ट आय असेल तर काय येईल या ठिकाणी आय असेल तर काय येईल इथे मी है ना तर असंच आपल्याला सब्जेक्ट जे आहेत ते पॅसिव्ह मध्ये कन्व्हर्ट होताना चेंज होतो आणि पॅसिव्ह व्हॉइसमधून ऍक्टिव्ह मध्ये जरी कन्व्हर्ट होत असेल तरी तो चेंज होतो तर तो चेंज काय होतो मी तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे जर तुम्ही हा लेक्चर पहिल्यांदा पाहत असाल तर मागील लेक्चर सुद्धा पहा म्हणजे तुम्हाला समजेल की सब्जेक्ट कन्वर्ट होऊन काय चेंज होतो ठीक आहे आता पुढे बघा प्रश्नार्थी वाक्य असेल तर कशाप्रकारे फॉर्म्युला असतो हॅज ने सुरुवात होते प्रश्नाची ठीक आहे त्यानंतर प्लस सब्जेक्ट वी थ्री आणि ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क ठीक आहे तर पॅसिव्ह हो मध्ये कन्वर्ट होताना हॅज हॅव सुरुवात येणार जसं की मी पाहिजे अगोदर सांगितलं की ऑब्जेक्ट येत नाही प्रश्नार्थी जर वाक्य असेल तर ऑब्जेक्ट येणार नाही पहिले हॅव किंवा हॅज त्यानंतर मग ऑब्जेक्ट येणार ऑब्जेक्टला लागणार बीन वर्बचा थर्ड फॉर्म बाय आणि सब्जेक्ट त्यानंतर क्वेश्चन मार्क जो होता तोच ठीक आहे तर या प्रकारे आपले फॉर्म्युला असतात हे फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायचं आहे काही करून त्याचा तुम्हाला फायदा होणार की तुम्हाला ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह मध्ये कन्व्हर्ट करायचं विचारलं असेल किंवा पॅसिव्ह व्हॉइसचं ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करायला विचारलं असेल तर तुम्ही दोन्हीही ते इझिली करू शकता ठीक आहे आता या ठिकाणी एक्झाम्पल बघितल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित समजेल की ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह मध्ये कन्व्हर्ट कसं होतं कोणत्या मध्ये प्रेझेंट परफेक्ट मध्ये ठीक आहे हे सर्वात आधी लक्षात ठेवा जर तुम्हाला दिसलं की एम इज आर असेल तर ते काय आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे त्यानंतर जर हॅव हॅज दिसेल तर तुम्हाला काय ओळखायचं आहे की हे वाक्य जे आहे ते प्रेझेंट परफेक्ट टेन्स मधलं आहे ठीक आहे मग लगेच तुम्हाला फॉर्म्युला आठवायला पाहिजे आणि त्यानंतर कन्वर्ट करायचं आता बघा अमित हॅज प्लेड फुटबॉल तर अमित या ठिकाणी काय आहे सब्जेक्ट आहे त्यानंतर हॅव हॅज लागलेला आहे ठीक आहे त्यानंतर काय प्लेट वर्ब चा थर्ड फॉर्म आणि शेवटी ऑब्जेक्ट ठीक आहे तर याचं पॅसिव्ह मध्ये कन्वर्ट होताना काय होतं ऑब्जेक्ट आधी येतो बरोबर त्यानंतर काय होतं हॅव हॅज लागतं त्यानंतर बीन लागतं हॅव हॅजला बरोबर की नाही त्यानंतर वर्बचा थर्ड फॉर्म <coughs> त्याला बाय चिटकवायचं आहे आणि सगळ्यात शेवटी सब्जेक्ट ठीक आहे तर त्यानुसार बघा आता अमित हॅज प्लेड फुटबॉल तर त्याचं काय होईल ऑब्जेक्ट आधी येणार फुटबॉल हॅज हॅजला काय लावायचं बीन लावायचंय थर्ड फॉर्म प्लेड आणि थर्ड थर्ड फॉर्म नंतर बाय चिटकवायचं आणि सगळ्यात शेवटी अमित ठीक आहे तर अमित हॅज प्लेड फुटबॉल हे ऍक्टिव्ह व्हॉइस कन्वर्ट झाल्यानंतर काय होणार फुटबॉल हॅज बीन प्लेड बाय अमित ठीक आहे तर पुढील वाक्य बघा ही हॅज प्लेड फुटबॉल ठीक आहे मी अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं की सब्जेक्ट कन्वर्ट होताना त्याचा काय चेंज होतो तर ही असेल तर त्याचं काय होतं हिम ठीक आहे तर ही हॅज प्लेड फुटबॉल च कन्वर्ट होऊन काय होणार फुटबॉल हॅज बिन प्लेड बाय हीच चेंज होऊन काय होणार हिम ठीक आहे तर सेमच आहे जसं अगोदरचं वाक्य होतं पहिलं वाक्य होतं तसाच वाक्य आहे परंतु या ठिकाणी सब्जेक्ट जो आहे तो चेंज केलेला आहे ठीक आहे अमितच्या जागी ही घेतलेला आहे तर पुढील वाक्य बघूया आता शी आता हिच्या नंतर काय घेतलं शी घेतलेलं आहे तर शीचं कन्वर्ट होऊन काय होणार आता च समजा हिम होईल तर च काय होणार हर है ना? तर शी हॅज बिन प्लेड फुटबॉल तर फुटबॉल फुटबॉल हॅज बिन प्लेड बाय हर ठीक आहे तिच्याकडून फुटबॉल खेळण्यात आला असं त्याचा अर्थ होतो आय हॅव नॉट रिसिवड अ टेलिग्राम आता हे प्रश्नार्थी चिन्ह आहे का नाही सॉरी वाक्य आहे का नाही तर हा कुठला आहे नकारार्थी वाक्य आहे आय हॅव नॉट ठीक आहे पहिला सब्जेक्ट आहे हॅव हॅज लागलेला आहे त्यानंतर नॉट लागणार ठीक आहे वर्ड चा थर्ड फॉर्म आणि ऑब्जेक्ट तर या ठिकाणी आपण कन्वर्ट करून बघूया आता अ टेलिग्राम ऑब्जेक्ट अगोदरला हॅज नॉट ठीक आहे मी जसं की सांगितलं होतं फॉर्म्युलामध्ये हॅव किंवा हॅज असेल तर जसं ऍक्टिव्ह मध्ये हॅव किंवा हॅज नंतर नॉट लागतं तसंच पॅसिव्ह मध्ये सुद्धा जसं तसं लिहायचं आहे हॅव किंवा हॅज त्याला नॉट लावायचं आहे फक्त एक्स्ट्रा काय करायचं आपलं बीन लावायचं नॉटच्या नंतर ठीक आहे हॅव किंवा हॅज नॉट बीन रिसिवड बाय मी आयच काय होणार कन्व्हर्ट मी आय हॅव नॉट रिसिवड अ टेलिग्रामचं कन्वर्ट होणार पॅसिव मध्ये अ टेलिग्राम हॅज नॉट बीन रिसिवड बाय मी ठीक आहे तर जास्ती अवघड नाही आहे सोप्पाय कधी कधी प्रश्न कसे येतात की ऍक्टिव्हॉइस वॉइस मध्ये कन्वर्ट केलेला असतो परंतु काही शब्द आहेत ते गाळलेले असतात तर त्या ठिकाणी योग्य शब्द काय आहे तो ऑप्शन मध्ये दिलेला असतो तो, तो आपल्याला चूज करायचा आहे ठीक आहे तर अशा प्रकारे सोपे प्रश्न येतात शी हॅज नॉट रिटर्न अ स्टोरी आता शीचं कन्वर्ट काय होतं हर होतं बरोबर हॅज नॉट हॅज नॉट जसाच तसे घ्यायचं रिटर्नचं रिटर्न थर्ड फॉर्मच आहे ठीक आहे अ स्टोरीचं अ स्टोरी तर अ स्टोरी हॅज नॉट बी इन घ्यायचं इथे आपल्याला रिटर्न थर्ड फॉर्म बाय लावायचा आणि शीच्या जागी हर तर अशा प्रकारे नकारार्थी वाक्य प्र, जे आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत पुढे बघा प्रश्नार्थी आहे हॅव यू केप द सिक्रेट ठीक आहे तर हॅव हॅज सुरुवातीला येणार हॅज द सिक्रेट ऑब्जेक्ट सुरुवातीला येणार त्याला बीन लागतं वर्ब चा थर्ड फॉर्म केप्ट आणि त्याला बाय झिटको नंतर सब्जेक्ट ठीक आहे तर हॅव यू केप द याच अ पॅसिव व्हॉइस करताना काय होणार हॅज द सिक्रेट बीन केप्ट बाय यू आणि क्वेश्चन मार्क ठीक आहे तर पुढे बघा सर्वात महत्वाचं आहे जर इथे हू असेल तर हुचं जर कन्वर्ट करत करत असाल पॅसिव्ह मध्ये तर सुरुवातीला बाय होम घ्यावं लागतं ठीक आहे तर लक्षात ठेवा जर हू असेल तर त्याचं काय करायला लागेल बाय होम तर हु हॅज डन दिसचं काय होणार बाय होम ठीक आहे तर हॅज सुरुवातीला दिस ऑब्जेक्ट बीन लावायचं आहे आणि डन ठीक आहे तर हु हॅज डन दिसचं काय होणार बाय होम हॅज दिस बीन डन तर पुढे तसंच वाक्य आहे तर बघा हू हॅज टॉन माय बुक बाय हुम हॅज माय बुक बीन टॉन वर्बच थर्ड फॉर्म जर तुम्हाला माहित नसेल तर या ठिकाणी परफेक्ट मध्ये तुम्हाला काळजी करायचं कारण नाही कारण form थर्ड फॉर्मच voice मध्ये दिलेला असतो ठीक आहे आता बघूया नवीन टेन्स आहे सिंपल पास्ट टेन्स आता आपण इतका वेळ बघितला होता की प्रेझेंट टेन्समध्ये प्रेझेंट टेन्समध्ये पण तीन पार्ट मध्ये चौथा जो पार्ट असतो त्यामध्ये पॅसिव व्हॉइस येत नसतो त्यामुळे घेत नसतात तर आता बघूया सिंपल पास टेन्स ऍक्टिव्ह मध्ये फॉर्म्युला काय असतो पास्ट पास चा पहिला सब्जेक्ट असतो वर्ब चा सेकंड फॉर्म असतो आणि ऑब्जेक्ट असतो हे कशाचा रूल आहे सिंपल टेन्स चा ऑब्जेक्ट कन्वर्ट होणार पॅसिव्ह मध्ये त्यानंतर वॉज किंवा वेअर वर्ब चा थर्ड फॉर्म प्लस बाय आणि प्लस सब्जेक्ट ठीक आहे बाकी जसं तसं असतो ऑब्जेक्ट सब्जेक्ट आणि वर्ब चा थर्ड फॉर्म आणि बाय या गोष्टी कंपल्सरी असणारच पॅसिव व्हॉइस फक्त चेंज होणार तो वर्ड चेंज होणार आणि सब्जेक्ट काय असेल तो चेंज होणार ठीक आहे तर अशा प्रकारे व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट होतं सिम्पल पास्टेन्समध्ये त्यानंतर निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर पहिला सब्जेक्ट असणार डीड येणार ठीक आहे पास्ट टेन्स असल्यामुळे डीड येणार त्याला नॉट लागणार वर्बचा फर्स्ट फॉर्म ठीक आहे या ठिकाणी डीड असेल तर वर्बचा फर्स्ट फॉर्मच लागतो नॉर्मल सेंटेन्स जरी तुम्ही बनवत असाल तर डीड जर असेल तर त्याला वर्बचा थर्ड फॉर्मच लावायचा ठीक आहे ग्रॅमेटिकली तेच करेक्ट असतं त्यानंतर शेवटी ऑब्जेक्ट पुढे बघा ऑब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस नॉट निगेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे वर्बचा थर्ड फॉर्म बाय आणि सब्जेक्ट ठीक आहे हा झाला निगेटिव्ह सेंटेन्स त्यानंतर प्रश्नार्थी पहिला डीडने सुरुवात होणार मग सब्जेक्ट वर्बचा फर्स्ट फॉर्म ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क आणि त्यानंतर पॅसिव्ह वॉइस मध्ये कन्व्हर्ट होणार वॉज वेअर ऑब्जेक्ट वर्ब थर्ड फॉर्म आणि बाय सब्जेक्ट या ठिकाणी प्लस आहे आणि शेवटी काय क्वेश्चन मार्क तर हे फॉर्म्युला आपण बघितलं तर फॉर्म्युला तुम्हाला लिहून घ्यायचा असेल तर तुम्ही नोटबुक मध्ये लिहून सुद्धा घेऊ शकता आणि ते तोंडपाठ तर तुम्हाला करायचंच आहे कारण त्याचा तुम्हाला पुढे फायदा होणार आहे ठीक आहे तर आता एक्झाम्पल्स बघूया म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे आणखी समजेल बघा आता सिम्पल पा फॉर्म्युला काय होता सब्जेक्ट प्लस वर्बचा सेकंड फॉर्म आणि ऑब्जेक्ट तर सब्जेक्ट काय ही वर्ब सेकंड फॉर्म स्टोल स्टोलचा फर्स्ट फॉर्म स्टील म्हणजे चोरणे ठीक आहे हर पर्स हर पर्स काय ऑब्जेक्ट आहे तर या ठिकाणी काय होणार आता हर पर्स ऑब्जेक्ट त्यानंतर वॉज वेर मतलब वॉज घेतलेला आहे ह हो ना त्यानंतर वर्बचा थर्ड फॉर्म स्टोलन आणि बाय आणि सब्जेक्ट बाय हेम ओके तर ही स्टोल हर पर्स त्याने तिची पर्स चोरली तर त्याचा पॅसिव मध्ये कन्वर्ट होताना काय होणार हर पर्स वॉज स्टोलन बाय हेम ओके तर अशा प्रकारे सिम्पल पास्ट टेन्स आपल्याला कन्वर्ट करायचा आहे त्यानंतर बघा सुधीर जी इम्प्लॉइड टेन मेन तर याचा कन्वर्ट होताना काय होणार टेन मेन अगोदर होणार ऑब्जेक्ट टेन मेन असले मग समजा एकच व्यक्ती असेल किंवा एकच वस्तू असेल तर त्याला वॉज लग लागणार ठीक आहे आणि अनेक असतील तर त्याला काय लागतं वेर लागतं म्हणजे समजा आय ला आय असेल सब्जेक्ट तर वॉज लागणार यू असेल तर त्याला वेर लागतं ठीक आहे इट असेल तर वॉज लागतं ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला कन्वर्ट करायचं तर टेन मेन आहेत म्हणजे एकापेक्षा जास्त आहेत तर वेर लागणार अनेक वचने असेल तर वेर एक वचने असेल तर वॉज त्यानंतर इम्प्लॉइड थर्ड फॉर्म बाय सुधीर जी ओके अशा त्याशाप्रकारे कन्वर्ट करायचं त्यानंतर बघा निगेटिव्ह सेंटेन्स ही डीड नॉट एम ॲट द हेअर ओके तर यामध्ये काय पहिला सब्जेक्ट आहे त्यानंतर डीड त्याला काय लागतं नॉट है ना त्यान त्यानंतर काय लागतं वब वबच फर्स्ट फॉर्म जसं डीड आलं त्याला वर्बचं फर्स्ट फॉर्म लागणं मी तुम्हाला सांगितलं होतं त्यानंतर काय ऍट द हेअर ते काय ऑब्जेक्ट आहे है ना द हेअर वॉज नॉट एम्ड ऍट बाय हे अशा प्रकारे हे कन्वर्ट होणार ठीक आहे त्यानंतर बघा डीड शी टेल अ लाय शी टेल अ लायचं कन्वर्ट होताना काय होणार वॉज अ लाय टोल्ड बाय हर या ठिकाणी टेलचं थर्ड फॉर्म घेतलेला आहे टोल्ड शी च कन्वर्ट होऊन काय झालेलं आहे हर झालेला आहे ठीक आहे आणि क्वेश्चन मार्क असल्यामुळे सुरुवातीला काय घेतलेलं आहे वॉच किंवा वॅ तर एकवचनी असल्यामुळे आपण वॉच घेतलेला आहे ठीक आहे जर तुम्हाला समज असेल तर मला कम कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता मी परत एकदा तुम्हाला लेक्चरमध्ये पुढच्या सांगून देईल की कशा प्रकारे कन्वर्ट केलं होतं किंवा तुमचा जो डाऊट आहे तो सुद्धा मी क्लिअर करणार आहे ओके डीड ही नॉट मेक अ नॉइस परत एकदा प्रश्नार्थी आहे डीड ही नॉट मेक अ यामध्ये काय आहे पहिले डीड घेतलेला आहे डीड असेल तर वर्ब चा कुठला फॉर्म लागतो फर्स्ट फॉर्म मेक ठीक आहे तर सब्जेक्ट प्लस नॉट ठीक आहे मेक वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट वॉज पासून सुरुवात होणार जर प्रश्नार्थी वाक्य असेल तर वॉज अ नॉइज ठीक आहे ऑब्जेक्ट नॉट मेड वी थ्री बाय आणि सब्जेक्ट वॉज अ नॉइज नॉट मेड बाय हिम असं त्याचं पॅसिव्ह मध्ये कन्वर्ट होणार जर सब्जेक्ट सॉरी सेंटेन्स असं असेल की वॉज अ नॉइज नॉट मेड बाय हिम हे वाक्य असेल तर त्याचं काय करायचं आपल्याला करायचं ते कसं होणार ही नॉट मेक अ नॉइज असं त्याचं कन्व्हर्ट होणार ओके तर अशा प्रकारे आपल्याला सिंपल मध्ये कन्वर्ट करायला यायला पाहिजे जर तुम्हाला फॉर्म्युला माहित असेल तर तुम्ही इझिली ते करू शका ठीक आहे जर तुम्हाला हे कळालं असेल तर मी तुम्हाला लिहून देतो किंवा तुम्ही श्योरिटी देतो की तुमचे मार्क्स जे आहेत ठीक आहे जेवढे प्रश्न विचारतील ऍक्टिव्ह वॉइस वरती ते फुल मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत ठीक आहे जर तुम्हाला समजणार असेल तर परत एकदा हा व्हिडिओ बघा किंवा मा मला कमेंट मध्ये सुद्धा विचारू शकता आणि मागील व्हिडिओ जो आहे तो सुद्धा बघून घ्या त्यामध्ये तुम्हाला भरपूर महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत चा चेंज कसा होतो ठीक आहे त्यानंतर सिंपल प्रेझेंट टेन्स आणि प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये काय फॉर्म्युले आहेत ते सुद्धा मी सांगितलेलं आहे तर व्हिडिओ मागचा सुद्धा बघून याने हा सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा ठीक आहे आता बघूया डब्ल्यू एच क्वेश्चन असेल तर कसं होतं वेअर आलेलं आहे वेअर म्हणजे कुठे डीड ही बाय दिस चेअर आहे त्यानंतर इथे डीड लागलं ही सब्जेक्ट लागलं प्लस बाय बाय बायचं फर्स्ट फॉर्म दिस चेअर काय आहे ऑब्जेक्ट आहे तर इथे डब्ल्यू एच पहिल्या अगोदर येणार जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं त्यानंतर वॉज येणार वॉज किंवा वेर जे असेल ते त्यानंतर जसं आपला फॉर्म्युला असतो पॅसिव असतो तसाच ऑब्जेक्ट डिशचेअर है ना वबचा थर्ड फॉर्म बॉट त्यानंतर बाय आणि सब्जेक्ट ठीक आहे तर डब्ल्यू एच क्वेश्चन असेल तर डब्ल्यू एच क्वेश्चन जो विचारलेला आहे तोच परत आपल्या सुरुवातीला लिहायचा आहे तर हु असेल तर काय करायचंय बाय होम करायचंय आपल्याला ठीक आहे हा जो बाय असतो तोच सुरुवातीला येणार जर हु असेल तर बाय होम ओके त्यानंतर वाय डीड द कोर्ट पनिश हेम वाय दिलेला आहे डब्ल्यू एच डीड ठीक आहे द कोट द कोट या ठिकाणी काय आहे द कोर्ट ऑब्जेक्ट सब्जेक्ट या ठिकाणी ठीक आहे त्यानंतर पनिश काय आहे वर्ब फर्स्ट फॉर्म आहे आणि नंतर ऑब्जेक्ट वाय डब्ल्यू एच आला त्यानंतर काय घ्यायचं आपल्याला वॉज ठीक आहे वॉज घेतलेला आहे त्यानंतर ऑब्जेक्ट काय आहे हिम आहे तर हिमचं कन्वर्ट काय होतं ही ठीक आहे ही घेतलेलं आहे त्यानंतर वी थ्री पनिश्ड त्यानंतर बाय बाय त्यानंतर सब्जेक्ट काय द कोर्ट ठीक आहे तर सोपा आहे जर तुम्हाला फॉर्म्युला माहित असेल तर तुम्ही खूप सोप्या पद्धतीने ते कन्वर्ट करू शकता फक्त फॉर्म्युला जो आहे तो लक्षात ठेवा